प्लास्टिक पासून डिझेल निर्मिती करण्याचा प्रकल्प नाशिक महापालिकेनं साकार केलाय. पुण्यातल्या एका संशोधकाच्या सहकार्यानं या प्रकल्पातून लाखोंचं उत्पन्न सुरू झालंय. विशेष म्हणजे कचऱ्यातून निघणाऱ्या प्लास्टिकचा सदुपयोग करणारी नाशिक मनपा ही देशातली पहिलीच मनपा ठरली आहे. प्लास्टिकचं प्रदूषण कमी करण्यासाठी महाराष्ट्रात सध्या प्लास्टिक बंदी करण्यात आली आहे. मात्र त्याच्यावर हा एकमेव उपाय आहे का? नाही. तर याचा एकमेव उपाय नाशिक महापालिकेनं शोधला आहे आणि तो म्हणजे प्लॅस्टिकपासून डिझेल निर्मिती. आपण बघू शकतोय की या सर्व प्रकल्पामध्ये दररोज 5 टन प्लॅस्टिक जे आहे ते या ठिकाणी याचं डिस्पर्स होतं आणि यापासून दररोज डिझेल तयार करण्यात येतं, ज्यामध्ये लाखो रुपयांचं उत्पन्न आता महापालिकेला या ठिकाणी मिळतंय. वेस्ट टू एनर्जी ही संकल्पना आता हळूहळू भारतात रुजू होऊ लागली आहे. नाशिक महापालिकेने स्वच्छ आणि सुंदर नाशिक साकारण्यासाठी कचरा विलगीकरणाला सुरुवात केली. सध्या शहरात प्लास्टिक वापराला पूर्णतः बंदी असली तरी प्लास्टिक कचऱ्यात येत आहे, ते ग्रामीण भागातल्या घरगुती वापरातून. फॉइल पॅकिंग आणि पॅकिंग पदार्थामुळे कचऱ्यातून याची विल्हेवाट लावताना हे प्लास्टिक स्वच्छ केलं जातं. त्याला बारीक बारीक तुकड्यात विभागलं जातं. त्यापासून प्लास्टिक ग्रॅन्युल्स तयार करून त्यापासून डिझेल, कार्बन्स आणि गॅस तयार करण्यात येतो. डिझेल एवढी शक्ती असलेलं इंधन यातून मिळतं. वाहनही त्यावर चालू शकतील, पण सध्या याचा वापर फर्नेस आणि इतर भट्ट्यांसाठी केला जातो. यातून निर्माण होणाऱ्या गॅसच्या वापरामुळे काही यंत्र चालवणं शक्य आहे, त्यामुळे विजेचा वापर कमी होईल. हा जो प्लांट आहे, हा 4 टन पर डे कॅपॅसिटीचा प्लांट आपण इथे लावला आहे. MSW मध्ये म्युनिसिपल सॉलिड वेस्ट प्लास्टिक वरती आपला हा प्लांट चालतो. आता दिवसाला 4 टन कॅपॅसिटी असलेला हा प्लांट आहे. यातून साधारण 50-55% ऑइल येतं, 25-30% हायड्रोकार्बन गॅस येतो. म्हणजे कंटिन्युअस फीडिंग असतं आणि कंटिन्युअस आउटपुट असतो. त्यामुळे आत्तापर्यंत जे कोणी आले असतील मार्केटमध्ये, त्याच्यामध्ये आपण आपलं जे टेक्निक आहे किंवा जे काही मशिनरी आहे ही सगळी पूर्ण वेगळी आहे आणि इनहाऊस डेव्हलप्ड सगळी टेक्नॉलॉजी आहे. नाशिक महापालिका सध्या कचऱ्यापासून वीज निर्मिती, बायोगॅस आणि सेंद्रिय खत आणि ग्रीन वेस्ट तयार करत आहे. इंधन निर्मितीचे असे 2-3 उद्योग राज्यात सुरू आहेत, मात्र ते खाजगी प्रकल्प आहेत. भागीदारी तत्वावर हे उद्योग चालवणारी नाशिक ही एकमेव महापालिका आहे. यातून महापालिकेला दरवर्षी लाखो रुपयाचं उत्पन्न मिळतं. याशिवाय ग्रीन क्रेडिट मिळणार असल्यानं नाशिकची पर्यावरणीय पत वाढणार आहे. आपल्या शहरामधले पूर्ण होणार वेस्ट टू एनर्जी किंवा गार्बेज टू गोल्ड ह्या दोन्ही संकल्पना इथं ॲक्च्युली आपण अस्तित्वात आणलेल्या आहेत. आणि अपेक्षा ही आहे की हे नॉलेज आपण नागरिकांपर्यंत पोहोचवावं. अपेक्षा ही आहे की सेग्रिगेशन ॲट सोर्स आणि कमीत कमी गार्बेज क्रिएशन किंवा वेस्ट क्रिएशन कमी कराल, जेणेकरून आपला निसर्गाचा समतोल राहील आणि याच्यावरती आपला खर्च होणार नाही. केंद्र सरकारच्या सचिवांनी या प्रकल्पाची पाहणी करून देशभरात हा प्रकल्प लागू करावा असं आवाहन केलंय. त्यामुळे आता हा प्रकल्प देशभरात अनुकरणीय ठरणार आहे. नागरिकांनाही इथं भेट देऊन कचऱ्याचं वर्गीकरण पाहता येणार आहे. योगेश खरे, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.